फिगर ऑफ स्पीच म्हणजेच काय भाषेचे अलंकार. तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. तर दागिने घातल्याने स्त्रीच्या शरीराला शोभा येते व तिच्या सौंदर्यात भर पडते. दागिन्याप्रमाणे सर्दी व्यक्ती कपड्यांनी किंवा चष्म्यांनी कोणाकोणाचा चेहरा तर अधिकच खुलून दिसतो. म्हणजेच अलंकारामुळे शरीराला जशी शोभा येते तशीच भाषिक अलंकारामुळे भाषा अधिक प्रभावी बनते व कवितेतील कल्पना अधिक आकर्षक बनवली जाते. तर आजच्या या आधुनिक युगामध्ये प्रत्येकाला असं वाटत असत कि मी इतरांपेक्षा वेगळा दिसायला पाहिजे, माझं अस्तित्व हे वेगळं असलं पाहिजे. तसंच वेगळं अस्तित्व म्हणजेच भाषेचं अलंकार. आपण जी भाषा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो ती आपली दैनंदिन भाषा ही सहज व सोपी असते, परंतु कवितेची जी भाषा आहे ती भाषा अलंकारिक असते. ती अलंकारिक असल्यामुळेच आपल्याला ती अधिक आकर्षक वाटत असते. ही अलंकारिक भाषा समजून घेण्यासाठी आपल्याला या भाषेचे अलंकार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर दागिना हा शब्द प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा असण्याचं कारण असं आहे की त्या दागिन्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडत असते. आणि विशेष करून जर आपण विचार केला तर स्त्रियांना अधिक आवड असते दागिन्यांची. स्त्रियांना जी आवड असते दागिन्यांची ती आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाची आहे. तर दागिन्यांप्रमाणेच काही गोष्टी असतात की ज्या आपल्या लुकमध्ये भर घालत असतात प्रभावीपणे. त्यात आहे कपडे आहेत, चष्मे आहेत, गॉगल्स आहेत आणि त्याच्याने आपल्या शरीराला एक वेगळ्या प्रकारची शोभा येत असते. तशी शोभा येण्याचं कार्य भाषेमध्ये करत असत भाषेचे अलंकार आणि त्या भाषेला आकर्षक बरोबर असत. तर कविता ही आपण वाचत असतो मागण्यासाठी. यातून आपल्याला काय मिळत असतो? प्लीजर मिळत असतो विद्यार्थी मित्रांना, आनंद मिळत असतो. प्लीजर कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग ऑफ द लँग्वेज आणि तो आनंद मिळत असतो आपल्याला भाषा जेव्हा आपल्याला कळते समजते तेव्हा. एम्प्लॉइड बाय द पोएट जी भाषा कवीने वापरलेली असते तिला त्याने काय केलेली असते? एम्प्लॉइड केलेली असते. जोपर्यंत आपल्याला कवीची भाषा कळत नाही तोपर्यंत ती कविता आपल्याला कळत नाही. द इमोशन्स मग त्या भाषेमध्ये काय असतात? भावना असतात, इमोशन्स असतात. और आयडिया आपल्या मनातील एक कल्पना असतात. कन्व्हेड बाय द पोएट ज्या भावना आणि कल्पना या कवीने व्यक्त केलेल्या असतात. अ फिगर ऑफ स्पीच इज अ डिपार्चर. तर भाषा अलंकार म्हणजे काय? डिपार्चर असत. डिपार्चर म्हणजे काय? निघून जाणे. डिपार्चर म्हणजे निघून जाणे फ्रॉम द ऑर्डिनरी फॉर्म. सर्वसामान्य जे स्वरूप असतं ते सर्वसामान्य स्वरूप या कवितेतून निघून जात. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपली जी दैनंदिन जीवनाची भाषा असते ती वेगळी असते आणि कवीची जी भाषा असते, कवित्रीची जी भाषा असते ती तिथे वेगळ्या स्वरूपाची असते. फ्रॉम द ऑर्डिनरी फॉर्म ऑफ एक्सप्रेशन आपण आपल्या जीवनामध्ये जे सर्वसामान्य स्वरूप वापरत असतो भाषेच्या संदर्भात त्यातून डिपार्चर झालेलं असतं. ऑर द ऑर्डिनरी कोर्स ऑफ आयडिया किंवा आपल्या ज्या कल्पना असतात त्या सर्वसामान्य कल्पना असतात त्यांना आपण ऑर्डिनरी कल्पना म्हणूया. इन ऑर्डर टू प्रोड्यूस ग्रेटर इफेक्ट आणि हे करण्यामागची भूमिका काय असते? तर कवींना अतिशय चांगल्या प्रकारचा परिणाम साधायचा असतो, ग्रेटर इफेक्ट त्यांना प्राप्त करायचा असतो. या ग्रेटर इफेक्ट साठी ते भाषेची जी रचना आहे ती वेगळ्या स्वरूपाची करत असतात किंवा आपण असं म्हणू शकतो ते त्या भाषेमध्ये ते बदल करत असतात आणि ते बदल आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
तर आता दहावीला तुम्हाला सुरुवातीलाच शिकायचं आहे टीनेजर्स प्रेयर। तर टीनेजर्स प्रेयर मध्ये प्रामुख्याने जो भाषेचा अलंकार वापरलेला आहे तो मी तुम्हाला समजून सांगणार आहे। आज अतिशय सुंदर अशी कविता आहे, जी कविता प्रत्येकाला हवीशी वाटते, वाचावीशी वाटते अशी ही कविता आहे। अतिशय सहज व सोप्या भाषेमध्ये कवींनी ही कविता आपल्या समोर सादर केलेली आहे, मांडलेली आहे। तर या कवितेमध्ये प्रामुख्याने अपोस्ट्रॉफी या अलंकाराचा वापर करण्यात आलेला आहे। तर अपोस्ट्रॉफी म्हणजेच परोक्ष संबोधन, परोक्ष संबोधन। तर अस्तित्वात नसलेल्या किंवा प्रत्यक्ष समोर नसलेल्या बाबी बाबत ती समोर आहे असे कल्पून हा अलंकार वापरतात। पुन्हा समजून घ्या, अस्तित्वात नसलेले, अस्तित्वात नसलेले ज्या काही गोष्टी अस्तित्वात नसतात, पण मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्या गोष्टी अस्तित्वात नसतात त्या सुद्धा अस्तित्वात दाखवण्याची किमया ही कवींकडे असते, ही किमया कवींकडे असते। तर अस्तित्वात नसलेल्या किंवा प्रत्यक्ष समोर नसलेल्या बाबी बाबत ती समोर आहे म्हणजे जी गोष्ट आपल्या समोर नाही तिला समोर आहे अशा प्रकारे आपल्याला ते दाखवत असतात असं ही कल्पना आहे। कल्पत असते कल्पून म्हणून काय म्हणायला असे कल्पून हा अलंकार वापरतात। ही झाली त्याची मराठीमध्ये व्याख्या। इंग्रजीमध्ये असं म्हणू आपण, इट इज अ डायरेक्ट ऍड्रेस, इट इज अ डायरेक्ट ऍड्रेस, हा प्रत्यक्ष त्याचा उल्लेख केलेला असतो। टू द ऍब्सेंट, ज्या गोष्टी ऍब्सेंट आहे, ज्या गोष्टी प्रेझेंट नाही त्यांना सुद्धा आपण तिथे दर्शवतो। डेड ऑर डिपार्टेड, काही गोष्टी मृत असतात किंवा निघून गेलेल्या असतात त्यांना सुद्धा आपण प्रत्यक्ष दाखवत असतो, सादर करत असतो। याचं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, प्लीज ओपन अप माय आईज, कृपया माझे डोळे उघडा, डिअर लॉर्ड, हे प्रिय प्रभू। म्हणजे कवींनी असं दाखवलेलं आहे की हे जे बालक आहेत या बालकांचे डोळे उघडण्याचं कार्य परमेश्वर प्रभू करणार आहे। माता डायरेक्ट ऍड्रेस आहे, कोणाला ऍड्रेस केलेला आहे, देवाला, पर्सॉनिफाईड झालेलं आहे। आता देव इथे काय विद्यार्थी मित्रांनो, ऍब्सेंट आहे, परंतु त्या देवाला तुमच्या समोर सादर करण्यात आलेला आहे। म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की अस्तित्वात नसलेल्या किंवा प्रत्यक्ष समोर नसलेल्या बाबी बाबत ती समोर आहे असं कल्पून हा अलंकार वापरलेला आहे। त्याचं उदाहरणही तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की प्लीज कृपया ओपन माय आईज, म्हणजे उघडा, डिअर लॉर्ड, प्रिय प्रभू, माझे डोळे तुम्हाला उघडायचे आहे। आणि ते कशासाठी उघडायचे, की माझ्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर मला मार्गदर्शन करण्याचं काम एक परमेश्वर, एक पिता म्हणून तुम्ही करा, ज्या प्रकारे माझे वडील माझा हात धरून मला मार्गदर्शन करतात तशाच प्रकारचं मार्गदर्शन प्रभू तुमच्याकडून मला झालं पाहिजे।